नमस्कार, अरुण मॅथ्स यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, नवनवीन पद्धतीने अभ्यास करण्यासाठी आपण आपलं जे चॅनल आहे अरुण मॅथ्स तो सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच बाजूला असणाऱ्या सबस्क्राईब बटणाच्या बाजूला असणाऱ्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून येणारा नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. त्यासाठी आपण आपला चॅनल सबस्क्राईब करून घेऊन संपूर्ण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून सुरुवातीला जर आपण अपूर्ण व्हिडिओ पाहिले तर आपल्याला नक्की समजणार नाही नक्की काय झालं. त्यामुळे सर्व व्हिडिओ या पूर्णपणे पाहण्याचा प्रयत्न करा. तसेच आज आपण इयत्ता 8वी यामध्ये चौथ्या प्रकरण जे आहे शिरोलंब व मध्यगा हे प्रकरण आपण अभ्यासणार. यामध्ये दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत, एक म्हणजे शिरोलंब आणि दुसरा म्हणजे मध्यगा. यामध्ये दोन कन्सेप्टवर आधारित आपल्याला सर्व उदाहरणं असतील. त्या ठिकाणी शिरोलंब काढणं, मध्यगा काढणं या संकल्पनांचा आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तर परत पाहूया आपण सुरुवातीला. या ठिकाणी आपण पाहू शकतो या बोर्ड वरती एक शिरोडंबाची आणि एक मध्यगा अशी दोन नावं दिली, दोन आकृती आपण या ठिकाणी पाहू शकतो. मग आता शिरोलंब म्हणजे काय? बरोबर का नाही? शिरोलंब म्हणजे काय? बरोबर. आता त्रिकोण, त्रिकोण म्हणजे काय? जेव्हा तीन नैकरेषीय बिंदूंनी जोडून तयार झालेली बंदिस्त आकृती म्हणजे काय? त्रिकोण. या त्रिकोणाला तीन कोण असतात, तीन बाजू असतात, तीन बिंदू असतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. बरोबर आहे. मग त्याच पद्धतीने त्या त्रिकोणामध्ये शिरोलंब, की शिरोलंब म्हणजे काय? बरोबर. मग शिरोलंब म्हणजे काय तर आपण त्रिकोणाकडे शिकूया. आपण त्रिकोण पी क्यू आर हा एक त्रिकोण आहे. त्या त्रिकोणाच्या पी क्यू आर हे तीन शिरोबिंदू आहेत. या तीन शिरोबिंदूंचा वापर करून शिरोलंब तयार होत असतात. मग कशा बद्दल तर बघा, त्रिकोणाच्या शिरोबिंदू मधून समोरील बाजू टाकलेल्या लंब रेषाखंडास लंब रेषा खंडास, त्रिकोणाच्या शिरोबिंदू मधून समोरील बाजूवर टाकलेल्या लंब रेषा खंडास शिरोलंब असे म्हणतात. काय म्हणतात? शिरोलंब. या ठिकाणी पाहू शकतो की शिरोलंब कशा तर या ठिकाणी त्रिकोणाच्या शिरोबिंदू मधून समोरील बाजूवर टाकलेल्या लंब रेषाखंडास, या लंब रेषाखंडास काय म्हणतात? शिरोलंब असे म्हणतात. म्हणूनच या ठिकाणी पी या शिरोबिंदू मधून पाया क्यूआर किंवा समोरील बाजू क्यूआर याच्यावरती पी हा लंब रेषाखंड टाकलाय, म्हणूनच याला आपण काय म्हणत असतो? शिरोलंब असे म्हणत असतो. जो त्रिकोणाच्या शिरोबिंदू मधून असेल त्यालाच आपण शिरोबिंदू म्हणू शकतो. त्रिकोणाच्या शिरोबिंदू मधून नसेल तर त्याला शिरोलंब म्हणणार नाही. म्हणजेच आणि त्या देखील तो जर त्रिकोणाच्या शिरोबिंदू मधून येत असेल आणि त्या ठिकाणी जर लंब रेषाखंड असेल आणि त्या ठिकाणी 90° कोन जर तयार होत असेल तरी देखील तो शिरोलंब नाही. म्हणजे जेव्हा त्रिकोणाच्या शिरोबिंदू मधून एखादा रेषाखंड येत असेल आणि त्या ठिकाणी जर 90° कोन तयार होत असेल तरच तो शिरोलंब. आता असे शिरोलंब किती एका त्रिकोणामध्ये काढू शकतो? आपण पाहू शकतो जर त्रिकोणाला तीन शिरोबिंदू आहेत तर तीन शिरोलंब हे काढू शकतो. म्हणजे तीन शिरोलंब एका त्रिकोणामधून तीन शिरोलंब काढू शकतो. हे तीनही शिरोलंब एक समपातळ असतात. कसे असतात? एक समपातळ. तीनही शिरोलंब कसे असतात? एक समपातळ. आणि ज्या ठिकाणी तीनही शिरोलंब छेदले जातात त्याला आपण काय म्हणतोय? लंब संपात किंवा शिरोलंब संपात. शिरोलंब संपात. आता हा जो शिरोलंब संपात आहे ज्या ठिकाणी तीनही शिरोबिंदू एकत्रच छेदले जातात त्या छेदबिंदूला आपण शिरोलंब संपात म्हणतोय. हा शिरोलंब संपात ओ अक्षराने दर्शवतो. कशाने दर्शवला जातो? ओ अक्षराने. म्हणजे बघा, शिरोलंबाच्या आपण जर प्रॉपर्टीज गुणधर्माचा विचार केला गेला तर एका त्रिकोणामध्ये तीन शिरोलंब असतात ते एक संपाते असतात. तीनही शिरोलंब ज्या ठिकाणी एकत्रित छेदले जातात त्याला शिरोलंब संपात किंवा लंब संपात असे म्हणतात. त्यानंतर जर काटकोन त्रिकोण असेल तर त्या ठिकाणी येणारा शिरोलंब संपात हा काटकोन करणाऱ्या भुजांवर असतो.
बरोबर आहे. त्यानंतर जर त्याठिकाणी विशाल त्रिकोण असेल तर जो शिरोलंबा संपात असतो तो त्रिकोणाच्या बाह्यभागामध्ये असतो, लघुकोण असेल तर शिरोलंबा संपात हा त्याच्या अंतर्भागामध्ये असतो. म्हणजे अशा पद्धतीने ही या शिरोलंबाची काय आहे, वैशिष्ट्य आहे. पुन्हा एकदा आपण पाहूया की त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधून समोरील बाजूवर टाकलेल्या लंब रेषाखंडास शिरोलंब असे म्हणतात. एका त्रिकोणामध्ये तीन शिरोबिंदू असल्या कारणाने तीन शिरोलंब काढता येतात. ते तीनही एक संपाती असतात. तीनही शिरोलंब ज्या ठिकाणी छेदले जातात त्याला शिरोलंब संपात म्हणतात आणि तो ओ अक्षराने दर्शवतात. शिरोलंब काटकोन त्रिकोण, शिरोलंब संपात हा काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजूंना असतो. त्यानंतर विशाल त्रिकोणामध्ये तो बाह्य भागात असतो तर लघुकोन त्रिकोणामध्ये तो अंतर्भागामध्ये असतो. अशा पद्धतीने हा शिरोलंब आहे. त्यानंतर आपण दुसरी पाहू शकतो मध्येका. आता या मध्येका, या मध्येकाच्या नावामध्येच त्या मध्येकाचा अर्थ दडलेला आहे. आता मध्येका म्हणजेच काय, तर जेव्हा एखादी रेषाखंड आहे त्याचा मध्यबिंदू ज्या ठिकाणी येत असतो त्याला आपण मध्येका म्हणू शकतो. म्हणजे त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधून, त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधून समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारा जो रेषाखंड असतो याला आपण काय म्हणत असतो, मध्येका. त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारा जो रेषाखंड असतो त्याला काय म्हणतो असतो आपण, मध्येका. म्हणजे बघा, शिरोबिंदू आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू, यांना जो जोडतो त्याला काय म्हणतो आपण, मध्येका. शिरोबिंदू आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचा आपण काय म्हणतोय, मध्येका म्हणतोय. म्हणून या ठिकाणी त्रिकोण एबीसी आहे. या त्रिकोण एबीसीचा ए जो शिरोबिंदू तो ए शिरोबिंदू आणि बीसीचा मध्यबिंदू एम यांना जो जोडणारा रेषाखंड आहे त्याला आपण काय म्हणतोय, मध्येका. आणि एका त्रिकोणामधून आपण तीन मध्येका काढू शकतो. किती मध्येका काढू शकतो आपण या ठिकाणी, तीन मध्येका काढू शकतो. त्या देखील एक संपाती असतात. एक संपाती आणि ज्या ठिकाणी तीन मध्येका छेदल्या जातात त्याला आपण म्हणून असतो मध्येका संपात. मध्येका संपात आणि हा मध्येका संपात बिंदू हा येतो जी अक्षराने दर्शवला जातो. जी अक्षराने दर्शवला जातो. आता या ठिकाणी मध्येका संपात बिंदू जो असतो तो जी अक्षराने दर्शवला जातो आणि मध्येकाचे दोनास हे या प्रमाणामध्ये काय असेल, विभाजन असेल. म्हणजे मध्येकाची व्याख्या काय तयार झाली की त्रिकोणाच्या शिरोबिंदू मधून समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारा जो रेषाखंड आहे त्याला मध्येका असे म्हणतात. प्रत्येक त्रिकोणामध्ये तीन मध्येका असतात, त्या एक संपाती असतात. तिन्ही ज्या ठिकाणी मध्येका छेदल्या जातात त्याला आपण मध्येका संपात बिंदू असे म्हणतो आणि तो जी अक्षराने दर्शवतो. आणि जी बाजू असते जिचं विभाजन होते ते दोनास्तिक प्रमाणामध्ये विभाजन झालेलं असते. म्हणजे या ठिकाणी आपण दोन संदर्भाने पाहिले, एक म्हणजे शिरोलंब आणि दुसरी म्हणजे मध्येका. आता पाहू शकतो आपण शिरोलंब आणि मध्येका जरी आपण आकृती एक सारख्या दिसत असेल तर त्यामध्ये फरक असा आहे की या ठिकाणी त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधून समोरील बाजूवर टाकलेला जो रेषाखंड असतो तो लंब असतो आणि मध्येकामध्ये त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधून समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड हा काय असतोय, लंब असतो. हा दोघांमधला फरक आहे. नाहीतर आपल्या त्या दिसायला दोन्ही सेम असतील, परंतु जेव्हा आपण मध्येका काढणार आहोत आणि जेव्हा शिरोलंब आपण काढणार आहोत तेव्हा तुमच्या लगेच लक्षात येऊ शकते दोघांमध्ये फरक काय. तर पाहूया आपण सुरुवात या दोन्ही संकल्पनांचा शॉर्टमध्ये आपण समरी पाहणार आहोत की आज आपण दोन पण संकल्पना शिकलो, एक म्हणजे शिरोलंब आणि दुसरी म्हणजे मध्येका. मग शिरोलंब म्हणजेच काय, तर त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधून समोरील बाजूवर टाकलेल्या लंब रेषाखंडास आपण शिरोलंब म्हणतो. तीन शिरोलंब असतात प्रत्येक त्रिकोणामध्ये, ते एक संपाती असतात, ते ज्या ठिकाणी छेदतात
त्याला आपण शिरोडंब संपात असे म्हणतो, तो ओ अक्षराने दर्शवतात. त्यानंतर एका त्रिकोणामध्ये जे तीन शिरोडंब असतात बरोबर आहे, त्यांचा जो छेदनबिंदू असतो तो काटकोन त्रिकोणामध्ये त्या ठिकाणी काटकोन करणाऱ्या भुजांवर असतो. तर विषाकोन त्रिकोणामध्ये शिरोडंब संपात हा बाह्य भागामध्ये असतो आणि लघुकोन त्रिकोणामध्ये तो अंतर्भागामध्ये असतो. तर मध्यगा, मध्यगा म्हणजेच काय? तर त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना सोडणाऱ्या रेषाखंडाचा आपण मध्यगा म्हणतो. तीन मध्यगा असतात प्रत्येक त्रिकोणामध्ये, एक संपाती असतात आणि तिन्ही मध्यगा ज्या ठिकाणी छेदल्या जातात त्या छेदनबिंदूला मध्यगा संपात असे म्हणतात. तो जी अक्षाने दर्शवतात आणि ज्या वेळेस समोरील बाजूचा मध्यबिंदू यामधून जे रेषाचं विभाजन होते ते दोन असे या प्रमाणामध्ये असते. अशा पद्धतीने आपण शिरोडंब आणि मध्यगा या दोन संकल्पना